घटना घडली आहे. 9 लोकांवर उपचार सुरू असून 11 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी रुग्णालयात विषबाधा होऊन दाखल केलेल्या बाधितांची भेट घेतली असून पोलिसांनी मंदिर व्यवस्थापनेतील लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. मरम्मा मंदिराच्या कोनशिला अनावरण कार्यक्रमाच्या निमित्ताने मंदिरातील प्रसादात विष घातले असल्यामुळे ही घटना घडली असावी असा अंदाज आरोग्य जिल्हाधिकाऱ्यांनी वर्तवला आहे. प्रसादाचे नमुने चौकशीसाठी घेतले असून ते फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आले. प्रसाद सेवन केल्यानंतर लोकांना उलट्या व पोटदुखीचा त्रास सुरू झाला. यानंतर तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान 13 लोकांचा मृत्यू झाला तर 11 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. काही पीडितांच्या मध्ये प्रसादामध्ये केरोसिन सारखा वास येत होता, मात्र याकडे दुर्लक्ष करत लोकांनी प्रसादाचे सेवन केले.